कंदील बघा, आपला आता कंदील आहे ना तो काढू या आपली जी कोथिंबीर आहे ना ती भाजी लावून भाजीला बघा मस्त पैकी उकळी फुटलेली आहे. तोपर्यंत बाबांनी इकडे ना सगळ्या पुऱ्या त्या तळून रेडी केलेल्या आहेत. तर नमस्कार मंडळी, मी सौरव, मी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या लाडक्या कच यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कोकणी सौरव. तर मंडळी आज खूप दिवसानंतर आहे ना संध्याकाळची व्हिडिओ स्टार्ट करतोय. तर आहे ना आता संध्याकाळचे ना 8 वाजून गेलेत, तर आत्ताच कामावरतून आलो घरी आणि आहे ना व्हिडिओच्या टायटल आणि थंबनेलवर तुम्हाला कळत असेल की आजचा व्लॉग आपला काय असणार आहे. तर आहे ना आज आहे ना अचानक म्हणजे भम्मी बाबांचा प्लॅन पहिल्यापासून ठरला होता की मटर पनीरची भाजी आणि पुरीचा, तर आपण हा छोटासा एक ब्लॉग करणार आहोत होता. तर आणि आपला कंदीलसुद्धा काढायचा राहिला होता, तर आता भरपूर दिवस झाले देवदेवाळीसुद्धा झाली, पण आहे ना देवदेवाळीचा ब्लॉग कमी केला नव्हता, तर आजच आपली देवदेवाळी अशी समजून जा. तर चला आजच्या आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर आता आहे ना पहिल्यांदा आपण हा कंदील काढूया, पण म्हणजे त्या आपल्या चॅनल लोक नवीन असेल ना तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या, बाजूची बेल ऐकून दाबायला नक्की विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात पहिले मिळते. तर लवकरच आपल्या आता 1K सबस्क्रायबर होतील, 50च राहिलेत, तर लवकर लवकर पूर्ण करा. तर चला आपण पहिल्यांदा आहे ना कंदील काढूया आणि नंतरला मग आतमध्ये काय काय तयारी झालं ना ती बघूया. तर चला इकडे बघताय ना बघा आपण जो कंदील लावला होता, तर आता मस्त वाटतंय, काढूसं नाही वाटत, पण काढूया आणि पुढच्या वर्षीसाठी परत त्याला ठेवूया. तर एकदम बघा जबरदस्त वाटतोय जवळ नेल्यावरती. तर चला कंदील आपण काढून घेऊ. ला दरवाजा आहे ना आमचा लॉक एकदम भारी आहे, तर इकडून उघडा लागतो बघा. त्याला बाहेरून काय नाही, जुन्या घराचा लॉक आहे आपला. तर ही सुद्धा लाईट लावू. तर हे बघा इकडे आपली कोंबडी असतात, तर इकडे पाहावी असं लाईट लावली आता. आणि चला पहिल्यांदा आपण आपला कंदील काढून घेऊ. तर आपलं इकडे आता बंद केलेलं आहे आणि आपण कंदील पहिले ना काढून घेऊ. तर म्हणजे बघा आपला आता कंदील आहे ना काढूया आपला कंदील काढून. अरे बघा कंदील बल्ब तर बल्ब परत लावून टाकूया. आणि ना आपला कंदील आहे ना व्यवस्थित आता पुढच्या वर्षीसाठी आहे ना आपण ठेवून देऊया चांगलं एका पिशवीमध्ये भरून. तर चला तुम्ही सुद्धा तुमचा कंदील काढला की नाही. तर आपला हा आतून लॉकचा दरवाजा बंद करूया, आता ही लाईट इकडे लागली. तर आपला आता कंदील आता काढून झालेला आहे. तर चला आता आपण आहे ना आतमध्ये काय काय आपली तयारी चालू ना, ते वेगळं मम्मी तर माझी पूजा करत होती, बाबा तिकडे आता मटरची भाजीची तयारी करत होती. चला जाऊया. कंदील आहे ना कपाटच्या आतमध्ये ठेवून देऊया, तर इकडे काही जास्त करून कपाट उघडत नाही आपला, तर एकदम मस्तपैकी सुटसुटीत ठेवलेला आहे. तिकडे गणपतीचे वगैरे कपड कापड वगैरे असं सगळी, तर आपला हा कपाट आणि आपला हा बेडरूम. तर चला जाऊया आपण. आणि इकडे बघताय ना आता तर बाबांची इकडे तयारी चालू आहे मटर पनीरच्या भाजीची. तर इकडे आता आहे ना मटर आपली सोलून ठेवतो बाबा इकडे, तर इकडे तर भाजी तयार चालू आहे आणि इकडे मम्मीच्या तर पुऱ्या चालू आहेत. तर बघा आपल्या तर पुऱ्या येत आहेत मस्तपैकी झालेले आहेत. आता मम्मीकडे तर पुऱ्या पाडते, तर इकडे आता तेल वगैरे तापत ठेवलेलं आहे. तर चला आजचा आपला असं मस्त एक फॅमिली ब्लॉग असणार आहे आजचा, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचे. बघा आपल्या तर पुऱ्या इकडे आहेत ना त्या झालेल्या आहेत, तर आता आपण झारा घेऊया आणि आता पुऱ्या तळायला घेते मम्मी. तर चला झारा घेऊया. तर इकडे पाठीमागच आहे आपल्या इकडे, इकडे बघतो ना झारा देव मम्मीला आणि आता मम्मी इकडे पुऱ्या तळायला घेते. तर आपली पहिली पुरी तळायला टाकलेली आहे, तर मस्त की फुगून आता ती वरती येईल बघा. आणि आपल्या चुलीवरची मस्त आज पुरी भाजीची रेसिपी असणार आहे, पुरी आणि पनीरची भाजी. तर म्हणजे आता इकडे बघताय ना आपल्या पुऱ्या आता एक चालू आहे इकडे तळायचं काम. तर आता पण मम्मी इकडे पुऱ्या तळून घेते, तोपर्यंत आपण तिकडे भाजी तयारी सुद्धा करायची आहे. म्हणजे इकडे ना बाबा आता कांदा कापतात, डिश देतो तुम्हाला. तर आपण इथं डिश मध्ये येताना बाबा इकडे कांदा कापून घेतात आणि इकडे मम्मीच्या पुऱ्या चालू आहेत. तर
इकडे आता कांदा कापून घेऊया आणि नंतर मस्तपैकी भाजी आपण करायची आहे. तर मटर पनीरची भाजी आणि पुऱ्या आणि श्रीखंड, तर आता असा आमचा आपला बेत असणार आहे. तर चला फटाफट कांदा कापून घेऊ. आता बाबांचा कांदा कापून झालेला आहे आणि आपण इथे ना बाजारातून आणलेलं आहे पनीर. तर हे बघा कृष्णप्रिया पनीर. तर आपण पनीर कापून घेऊया आणि मम्मी आता तिकडे पुऱ्या जाते, तोपर्यंत पनीर आपण मस्तपैकी असा डीप फ्राय करून घेऊया आणि नंतरला मग पनीरची भाजीला आपण स्टार्ट करूया. तर आता मस्तपैकी पनीर आपण कापून घेऊ. इकडे आहे ना आता आपण पनीर कापून घेऊया. तर बघा आता पनीरची इकडे पीस करून घेऊया आणि मस्तपैकी आणतो. नरम झालं त्याच्यामुळे आहे ना त्याचे मस्त पीस होतील. आता हे बघा पनीरची आता पीस करून घेतो आहे आणि मस्त त्याला ना फ्राय करून घेऊया, त्याच्यामुळे आहे ना एकदम भारी होईल ते. ओके आपले पीस झालेले आहेत रेडी. पीस घेऊन मम्मीकडे जाऊ आणि नंतर त्यांना मस्तपैकी दळवून घेऊया. तर बघा छोटा इकडे एक पीस राहिला होता अजून एक आणि ह्या आपल्या झालेल्या पुऱ्या. तर बघा आकार बघा किती मस्त आहे. वा वा हो का वाप बघा त्या. इकडे आता आपल्या पुऱ्या चालू आहेत, इकडे पनीर ह्या पुऱ्यातून तळायचे. ते बघा तर आता पटापट मम्मीकडे पुऱ्या पुऱ्या त्या तळून घेते आणि नंतर मग आपण हा पनीरसुद्धा तळून घेतो. तोपर्यंत आपण भाजी आपली तयारी करूया. कांदा घेऊन जाऊया आता किचनमध्ये इकडं आणि इकडं आपली सगळी ऑलरेडी आहे ना तयारी करून ठेवलेली आहे. टोमॅटोची प्युरी, कांदा आणि इकडे कोथिंबीर, या साईडला मटर, तशी सगळी आपली तयारी करून झालेली आहे. तर म्हणजे इकडे बघताना आता मस्त की आपण तेल टाकून घेऊया आणि नंतरला आहे ना आपला कांदा आहे तो टाकून घेऊ. आपलं तेल तापलेलं आहे त्यामध्ये आपण कांदा आहे ना टाकून घेतलेला आहे आणि नंतरला कांदा आहे ना फ्राय झाला ना त्यानंतर आपण मस्तपैकी आपला जो टॅमॅटो आहे ना टॅमॅटोची प्युरी, तर आपण टॅमॅटोची प्युरी केलेली आहे मस्त आणि ती टाकून घेऊन आणि नंतर मग चांगलं आपण परतून घ्यायचं आहे. तर म्हणजे आता इकडे आहे ना आपण आपल्या टॅमॅटोची प्युरी केली होती ना ती आता टाकून घेतलेली आहे आणि आता मस्तपैकी आहे ना सगळा परतून व्यवस्थित घ्यायचं आहे. तर मग पहिला आहे ना मस्त परतून घेऊ आणि नंतरला मग आपले बाकी जे मसाले आहेत ना ते आपण टाकून घ्यायचे आहेत. आपला जो सुवानाचा आहे ना मसाला आहे ना त्याला आपण एक जरा वेगळी ट्रिक करतो. तर जो मसाला आहे ना तो आपण पहिल्यांदा असा काढून घ्यायचा एका बाउलमध्ये आणि ना त्याला पाण्यामध्ये भिजवून मग आपण टाकायचं आहे. तर आपली प्युरी बघा एकदम लाल लाल मस्त बडक फिरून झालेली आहे आणि ह्या मसाल्यामध्ये आपण पाणी आता मिक्स करून घेऊया. तर बघा पाणी ॲड केलेलं आहे आपण त्यामध्ये आणि चांगला भिजवून घेऊया म्हणजे कसं व्यवस्थित तो करपत पण नाही आणि व्यवस्थितही चव येते पूर्ण. तर बघा आपला मसाला आता मस्तपैकी आपण घेतलेला आहे भिजवून आणि इकडे आपली आता प्युरी आहे ना मस्तपैकी आपली एकदम प्युरी एक जबरदस्त झालेली आहे आणि बघा एक नंबर. बेसिक सगळे मसाले आपल्या लाल तिखट, तर आपण 3 चमचे लाल तिखट टाकलेले आहे छोटे छोटे चमचे आमच्याकडचे. तर आपली ही हळद, नंतरला आपला गरम मसाला, तर सगळे आता हे बेसिक मसाले आपले टाकलेले आहेत. तर चांगलं आता परतून घेऊया आणि नंतरला मग आपला जो पनीरचा मसाला आहे ना सुवानाचा तोसुद्धा आपण टाकून घेणार आहोत. तर बघा एक नंबर आपले झालेले आहे. तर बघा ना एक नंबर ग्रेव्ही झाले. आपला जो मसाला आहे ना मग अशा भिजवून घेतला होता तोसुद्धा आपण ॲड केलेला आहे. तर याच्यामुळे ना मसाला करपत पण नाही आणि एकदम ते चव आहे ना ते एकदम उठून येते. तर बघा आपली ग्रेव्ही एकदम जबरदस्त झालेली आहे एक नंबर आणि वाससुद्धा आहे ना मस्त येतो आहे. तर बघा आणि नंतरला आता आहे ना आपले जे हिरवे जे मटार आहेत ना ते सुद्धा आपण टाकणार आहोत. पण त्यासाठी आपण आधी पहिल्यांदा आहे ना होतं ना तो बाबा तिकडे आता आहे ना हे करतात त्याला फ्राय करतात. तर तो पनीर फ्राय करून घेऊन येऊया आणि नंतरला मग आपल्या आता इकडे बघताय ना पाठीमागे रेडी झालेली आहे आपली ग्रेव्ही. तर त्याच्यामध्ये नंतरला पनीर आणि इकडे आपले हिरवे मटार मग नंतर कोथिंबीर वगैरे टाकून एकदम जबरदस्त आपली भाजी रेडी होईल. तर आहे ना आपले जे आता हे हिरवे मटार आहेत ना ते आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेऊ आणि नंतरला मग आपले जे पनीर आहे ना तो तिकडे फ्राय करून नंतरला आपण त्यामध्ये ॲड. तर आपले हे हिरवे मटार आहेत ना ते आपण त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. तर बघा आपल्या ग्रेव्हीमध्ये मस्तपैकी आपण आता हिरवे मटार आपले फ्राय करून घेतो आहे म्हणजे त्याला मस्त ॲड करून घेतलेले आहे आणि आता चांगली उकळी आली ना की नंतरला मग आपण त्याच्यामध्ये आपले जे पनीरचे तुकडे आहेत ना ते टाकून घ्यायचे आहेत. आपली जराशी ही पेस्ट टाकायची राहिली मिसिंग झाली तर आपण ती आता टाकून घेतो आहे
परतूनच, तर आपली आता पेस्ट आपण सुद्धा चव आली पाहिजे, त्याच्यामुळे आपण ती टाकून घेतलेली आहे आलं लसूण पेस्ट, तर एकदम आपली रेडी झालेली आहे. तर ते मस्त बघा उकळी येते ना, आता हा गोडा वाटाणा ना तो आपण लावून घेऊया. आता तर आपला गोडा वाटाणा तो लावून घेतलेला आहे आणि बघा एकदम जबरदस्त ग्रेव्ही तयार झालेली आहे. अशी ग्रेव्ही आहे ना एक नंबर लागते मग खायला सुद्धा. तर हे बघा आता चांगली याला उकळी आली ना की आपण त्यात पनीरचे तुकडे ॲड करूया. आपले आता पनीरचे तुकडे आहेत ना ते इकडे आता फ्राय करून घ्यायचे आहेत. तोपर्यंत बाबांनी इकडे ना सगळ्या पुऱ्या आहेत त्या तळून रेडी केलेल्या आहेत. तर हे बघा एक नंबर आपल्या आता पुऱ्या झालेल्या आहेत सगळ्या. तर हे बघा आता पुऱ्या आहेत ना आपल्या, इकडे आता शेवटची एक पुरी राहिली आहे, एक नाही दोन तीन राहिले पुऱ्या. तर आपल्या पुऱ्या आता तळून होतील आणि नंतर मग आपण हे पनीरचे तुकडे तळायचे आहेत ना. पनीरचे तुकडे आहेत ना ते आपण जरा तळून घेऊया. तर आपले आहेत ना पनीरचे तुकडे आहेत ना ते बघा टाकून घेऊया आपण सगळे आणि त्यांना मस्त फ्राय करून घेऊ, म्हणजे ते चांगले लागतात. तर हे बघा आपण तर पनीर मस्तपैकी फ्राय करून घेऊया. म्हणजे आपले आहेत ना आता पनीरचे तुकडे फ्राय झालेले आहेत. तर हे बघा आता ते घेऊया आणि नंतरला मग आपण त्याच्यामध्ये ॲड करूया. तर बघा पनीर आपलं फ्राय झालेलं आहे. तर म्हणजे आपल्या आहेत ना पनीरचे तुकडे आहेत ना ते फ्राय मस्त बघा झाले आहेत, एक नंबर वाटत आहेत. तो जो पहिला होता तो जरासा जास्त फ्राय झाला, बाकीचे आहेत ते एकदम मस्त झालेले फ्राय. पनीर आहेत ना त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आता. ते बघा मस्तपैकी उकळी फुटली होती भाजीला, तर आता आपण पनीर आपले ॲड केलेले आहे आणि आता चांगलेपैकी हिला आहे ना शिजवून द्यायचं आहे. चवीपुरता मीठ टाकून घेऊया आणि नंतरला भाजीला चांगली आपण उकळी आहे ना ती येण्यासाठी ठेवून देऊया. आणि आपली भाजी रेडी झाली ना की नंतरला मी तुम्हाला चवसुद्धा सांगणार आहे. तर म्हणजे आहे ना आता आपली भाजी इकडे होते आणि ती आता कोथिंबीर वगैरे आपण टाकून घेऊया. तर म्हणजे अचानक भयानक असा हा प्लॅन ठरला. तर बंबे बाबांचा प्लॅन आता पहिल्यापासून करायचा. तर मला आता मी कामावरून आलो घरी आणि म्हटलं एक छोटासा ब्लॉग करून टाकूया. आणि आता आपल्या आहे ना इकडे आता भाजी आपली आता ठेवलेली आहे गॅसवरती शिजवण्यासाठी आणि आता तिकडे मम्मी आहे ना कोथिंबीर आणायला गेले, तो कोथिंबीर आपण टाकून घेऊया. आणि आता जबरदस्त आपला आहे ना ब्लॉग आजचा होणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता अर्धा ब्लॉग आपला ऑलमोस्ट झालेला आहे. तर आता भाजी वगैरे पुऱ्या वगैरे सगळं झालेलं आहे. तर आता आपण जेवायला बसू थोड्या वेळात आणि तुम्हाला चव सांगणार आहे. तर आहे ना चला आपण आता व्हिडिओ पुढे कंटिन्यू करूया. तर चला आता आपली जी कोथिंबीर आहे ना ती भाजीला लावून घेऊ. भाजीला बघा मस्तपैकी उकळी फुटलेली आहे आणि आपली कोथिंबीर टाकून घेऊया जेणेकरून चांगला तिचा वास आहे ना पूर्ण भाजीला येईल. आणि आपली गार्निशिंगसुद्धा एक नंबर झालेली आहे बघा. तर म्हणजे आता आहे ना आपले भाजी वगैरे सगळी झालेली आहे आणि ना पुऱ्या वगैरे सुद्धा सगळ्या झालेल्या आहेत. तर आपण आहे ना आता डायरेक्ट भेटूया जेवायला बसू तेव्हाच. चला तर मंडळी मस्तपैकी बघा जेवण आपलं तयार झालेलं आहे आणि जेवणामध्ये आहे ना इकडे पुरी आणि मटर पनीरची भाजी, भात, डाळ आणि कांदा आणि लिंबू. म्हणजे हा मस्तपैकी पहिलाच आता घास घेतलेला आहे आणि ना एक नंबर भाजी झाली आहे. आणि ना भाजी मटर पनीरची भाजी आहे ना ही जबरदस्त लागते आणि पुरी असेल तर वाह क्या बातच आहे. तर आहे ना पुरी आणि मटर पनीरची भाजी आहे ना खायला खूप मस्त लागते. तर तुम्हालासुद्धा आवडते की नाही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. तर मंडळी या जेवायला. तर आता आजचा मस्त बेत आहे ना हा अचानक ठरला, म्हणजे मम्मी बाबांचा प्लॅन होतं अगोदरपासून करायचा पण अचानक आज बनवलेली. तर आता आपली भाजी आहे ना एक नंबर झालेली आहे. तर आता मस्तपैकी आहे ना मी खाऊन घेतो पटापट. तर आता मी जेवायला बसलो आहे, सगळीजण आम्ही सोबतच बसलो आहे जेवायला. तर आता पुन्हा एकदा एक आपला पुरीचा घास घेतलेला आहे आणि मस्त झाले एक नंबर. तर आहे ना आता पटापट जेवून घेतो. तर म्हणजे तुम्हालासुद्धा आहे ना पुरी भाजी आणि पुरी आणि मटरची भाजी आहे ना तुम्हाला आवडते की नाही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. तर आता मस्त जेवण झालं आहे आणि आता आपण पटापट जेवून घेऊ. तर म्हणजे आहे ना जेवण वगैरे आमचं झालं आणि आहे ना आम्ही दररोज असे आहेत ना आमच्या इकडे एक ते दोन तीन कुत्रे आहेत ह्या. तर आहेत ना आम्ही कुत्र्यांना जेवल्यावरती जे उरलेलं असेल ना सगळं ते खायला घालतच असतो आहे. भाकरी भात जे काही उरेल ना ते मग त्यांना सगळं मिक्स करून खायला घालत असतो आहे. तर म्हणजे आहे ना जेवण वगैरे झालेलं आहे संपूर्ण. तर तुम्हाला थोडीशी रेसिपी पण दाखवली आणि पुऱ्या आपण करत होतो ते सुद्धा दाखवलं. तर आजच्या ब्लॉगमध्ये आहे ना एवढंच. तर एकदम जेवण आहे ना मस्त झालं होतं एकदम. तर आता जेवण वगैरे झालं आहे, थोडंसं इकडे तिकडे थोडंसं घराबाहेर चालायचं आणि नंतरला मग झोपून जायचं. तर चला व्हिडिओ आता इथेच थांबवतो. तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ना मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर आता मस्त बघा अंगणामध्ये इकडे राऊंड मारतो आता. तर म्हणजे आहे ना आपल्या चॅनलला कोण नवीन असेल ना तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि 22 बेल आयकॉन दाबायला नक्की विसरू नका.
तर भेटू आणखीन एका असा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.